नमस्कार मित्रांनो, कोर्टाची पायरी या सत्रात आज आपण अतिक्रमण या विषयावर बोलणार आहोत। आपण मिळकत खरेदी करतो, एक इन्व्हेस्टमेंट होऊन जाते, आपण कुठेतरी शहरात असतो, मिळकत गावाला असते, शेत मिळकत असते, वाडी मिळकत असते, आणि मग शक्यतो शेजारचा किंवा कदाचित त्रयस्थ माणूस सुद्धा हळूहळू कुंपण खायला लागतो, म्हणजे वय सरकवायला लागतो, त्याची जागा वाढवायला बघतो किंवा आपल्या जागेत तो शिरकाव करतो, ताबा घ्यायचा प्रयत्न करतो, यालाच आपण सोप्या भाषेत अतिक्रमण असं म्हणतो। आता हे अतिक्रमण काढायचं कोणी? तर आपणच। म्हणून आपण आपल्या मिळकतीची काळजी घेणं आवश्यक आहे। जर एखादा आपल्या जागेमध्ये बेकायदेशीरपणे शिरत असेल तर त्याला अडवण्याची कायद्यामध्येच तरतूद आहे। तुम्ही रिजनेबल फोर्स वापरून त्याला अडवू शकता, ताबा घेण्यापासून वंचित करू शकता, तुमच्या ताब्याचं संरक्षण करू शकता। म्हणून इंडियन पिनल कोड मध्ये कलम 98 पासून 105 पर्यंत आणि विशेष करून कलम 103 मध्ये तरतुदी आहेत, सेल्फ डिफेन्स आहे, तुम्हाला स्वतःच्या मिळकतीचं रक्षण करण्याचा अधिकार आहे, आणि अतिक्रमण काढण्याचा किंवा अतिक्रमण करण्यापासून रोखण्याचा तुम्हाला अधिकार आहे। पण तो बळाचा वापर किती याच्यावर मात्र बऱ्याच वेळा वाद होतो। रिजनेबल फोर्स म्हणजे काय? एखादा तुमच्या शेताचा बांध तोडायला आला, काठी घेऊन आला, तुम्ही पण काठी काढली, थोडीशी मारामार झाली, तर पोलीस खरं तर तुमच्यावर केस करू शकत नाहीत, कारण आयपीसी 98 पासून 105 पर्यंत खास तुम्हाला तरतुदी त्या ठेवलेल्या आहेत की तुम्ही असा बळाचा वापर करू शकता, स्वतःचं हितरक्षण करू शकता, सेल्फ डिफेन्स करू शकता। पण खरंच असं होतं का? पोलीस स्टेशनला तुम्हाला बोलवलं जातं, तुम्हाला दोघांवरही चॅप्टर केसेस होतात, पोलिसांची मजा होते, काय वेळेला समोरची बाजू जास्त तगडी असते, ती जास्त बळाचा वापर करते, डोकी फुटतात, केसेस होतात, आणि पुन्हा दिवाणी काम फौजदारी कामाकडे वळतं। त्यामुळे सर्वसाधारण माणूस जो कायद्याला घाबरतो, जो पोलीस स्टेशनला घाबरतो, तो या सेल्फ डिफेन्सच्या भानगडीत पडत नाही। आणि एक दुसरं लक्षात ठेवा, जोपर्यंत तुमचा ताबा आहे तोपर्यंत हे सगळं ठीक आहे, परंतु जर तुमचा ताबा एखाद्याने काढून घेतला असेल, तो ऑलरेडी तुमच्या शेतात शिरलेला आहे, तुमच्या जागेत शिरलाय, त्याने अतिक्रमण केले, त्यांनी काही तिथे बांधकाम केले किंवा कुंपण सरकवले आणि ताबा त्याच्याकडे गेला, तर कोर्ट कायदा पुन्हा असं म्हणतो की ताबा कायदेशीर असो वा बेकायदेशीर असो, त्या ताब्याचं रक्षण पहिलं केलं पाहिजे। म्हणजे ज्याने अतिक्रमण केले त्याचा ताबा तुम्ही मग बळजबरीने काढून घेऊ शकत नाही। मग ताबा काढून घेऊ शकत नाही म्हणजे पुन्हा कोर्टाची पायरी चढणं आलं, आणि म्हणून मग निर्माण होतो तो अतिक्रमणाचा वाद। त्यासाठी जर असं निष्पन्न झालं की तुम्ही कच्ची मोजणी केली, तुम्ही पक्की मोजणी केली, सरकारी मोजणी केली, ती तुमच्या लक्षात आलं की तुमच्या शेताच्या दक्षिण कोपऱ्यात जवळजवळ 6 गुंठे जागेत शेजारच्या मालकांनी कुंपण सरकवून बांधकामही केलेलं आहे आणि त्याचे सध्या तिथे गुरांचा गोठा आहे, तर हा अतिक्रमणाचा वाद कसा करायचा त्यावर आज आपण बोलणार आहोत। पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला नकाशा तयार केला पाहिजे, सरकारी मोजणी तुम्ही आणली पाहिजेत। आता सरकारी मोजणी आणायची म्हणजे फी भरणं आलं, चतुर्सीमांचे दाखले देणं आलं, चारही बाजूचे उतारे सादर करणं आलं, तुमच्या चारही बाजूला चतुर्सीमेला जे मालक आहेत त्या मालकांचे नाव पत्ते देणं आलं, सरकारी फी भरणं आलं, मग सरकारी मोजणीदार येतात। सरकारी मोजणीदार आले की ते त्यांच्या पद्धतीने आता आधुनिक पद्धतीने साधारण ऑक्टोबर ते जून म्हणजे जेव्हा पाऊस नसतो तेव्हा तुम्हाला तुमची जागा साफ करायला सांगतात, तुमच्या हद्दी खुणा साफ करून ठेवायला सांगतात, जुन्या हद्दी खुणा दाखवायला सांगतात, आणि मग टेबल पद्धतीने किंवा डिजिटल पद्धतीने ते तुमच्या जागेची मोजणी करतात, पोट हिश्याची मोजणी करतात, तुमचे हद्दी खुणा नक्की कुठे आहेत, मूळ हद्दी खुणा कुठे आहेत, सध्याचं कुंपण कुठे आहे हे नकाशावर दाखवतात। समजा वहिवाट दुसऱ्याची असेल आणि सर्वे नंबर किंवा गट नंबर तुमचा असेल,
म्हणजे तुमच्या क्षेत्रात दुसऱ्यांनी वहिवाट सुरू केली असेल, थोडक्यात अतिक्रमण केलं असेल, तर तेही दाखवतात। त्यासाठी तुमच्या मध्ये जे अतिक्रमण आहे, मग ते 5 गुंठ्याचं असेल, 6 गुंठ्याचं असेल, ते तुटक रेषेने काढलं जातं, त्याचं क्षेत्र लिहिलं जातं की 44 चौरस मीटर क्षेत्रफळामध्ये लाल रंगाने दाखवलेल्या त्रिकोणी भागात शेजारी श्री सीताराम मडवी यांचे अतिक्रमण किंवा वहिवाट आहे असा मोजणीदार दाखवतो। जागेवर पंचनामे होतात, जाबजबाब होतात, स्वाभाविकता ज्याने खरंच अतिक्रमण केले तो बऱ्याच वेळेला मोजणीला हजर राहत नाही। तुमची जबाबदारी काय? त्याला मोजणीची नोटीस बजावणं, त्याला कायदेशीर सरकारी मोजणीची नोटीस बजावली आहे एवढंच तुम्ही बघायचं आहे। त्याला गुळ खोबरे घेऊन त्याला बोलवायला जायचं नाहीये। तो आला तर ठीक, तो आला नाही तर त्याच्या गैरहजेरीत सुद्धा मोजणी होऊ शकते। समजा तो आला तर त्याच्या विरुद्ध झालेली मोजणी तो थोडंच मान्य करणार आहे, तो जबाब देतो की ही मोजणी मला मान्य नाही। वरती असंही सांगतो मी सुद्धा सरकारी मोजणी करणार आहे, परंतु तुम्हाला तसं थांबण्याची गरज नाही। तुम्हाला 3-4 दिवसांनी 1 आठवड्याने सरकारी मोजणीचा नकाशा मिळतो। हा नकाशा पडताळून सरकारी अधिकाऱ्यांनी बघितलेला असतो, म्हणजे TIला तालुका निरीक्षक भूमी अभिलेख यांच्याकडे जो सुडाचा नकाशा असतो, गाव नकाशा असतो, त्यावरून ते रुजुवात करतात की प्रत्यक्ष जागेवर केलेली मोजणी, दाखवलेल्या हद्दी खुणा आणि मूळ नकाशात ज्या दाखवलेल्या हद्दी खुणा आहेत त्या बरोबर आहेत ना, त्यात तफावत नाही ना, याची खात्री करतात आणि TIच्या सहीने तुम्हाला सही शिक्क्याचा मोजणीचा नकाशा मिळतो। आता बरेच जण काय करतात, मोजणीचा नकाशा घेतल्यानंतर वकिलाकडे जातात, अतिक्रमणाची नोटीस देतात आणि अतिक्रमणाचा दावा ठेवतात। पण बऱ्याच जणांना हे माहिती नाही की महसूल अधिनियमाखाली सुद्धा तुम्ही असे अतिक्रमण सरकारी अधिकाऱ्यांमार्फत काढून घेऊ शकता। कलम 138 स्पेसिफिक तरतूद आहे, स्पष्ट तरतूद आहे की असा जर सरकारी मोजणी नकाशा असेल आणि तुमच्या शेतात अतिक्रमण झालेलं आहे असं सरकारी अधिकारी मोजणी अधिकारी म्हणत असतील, तर ते 6 गुंठ्याचं अतिक्रमण जे काय असेल ते, म्हणजे ते अतिक्रमण प्रांत साहेब तहसीलदारांमार्फत म्हणजेच महसूल अधिकाऱ्यांमार्फत काढू शकतात। त्यासाठी महसूल अधिकारी प्रकरण दाखल झाल्यानंतर नोटीस काढतं, विरुद्ध पक्षाची सुद्धा बाजू ऐकून घेतं, मधल्या काळात त्यांनी सरकारी मोजणी खरंच केली तर तो नकाशा सुद्धा विचारात घेतला जातो, त्याच्याकडचे पुरावे कागदपत्र विचारात घेतली जातात, वहिवाटी विचारात घेतल्या जातात आणि जर शक्य असेल तर तुमची वहिवाट मोकळी करून दिली जाते, म्हणजेच अतिक्रमण दूर करून दिलं जातं। पण सहसा कोण या कायद्याचा वापर करत नाही, या कलमाचा वापर करत नाही, तहसीलदारकडे अर्ज करत नाही, कारण त्यांना वैफल्यग्रस्ततेने गाजलेलं असतं, पूर्वानुअनुभव वाईट असतात, कारण तिथे पण पुन्हा तेवढाच वेळ जाणार असतो, तिथे पुन्हा तो दिवाणी स्वरूपाचा वाद आहे, माझा ताबा 12 वर्षापेक्षा अधिक आहे, इथे माझीच झाड आहेत, ही बांधकामं मीच केलेली आहेत, अशा अनेक गोष्टी सांगतो आणि शेवटी तहसीलदार हात वर करतात। पण तुम्ही जर नीट समजवून सांगितलं, महसूल अधिकाऱ्यांना नीट समजवू शकलात, तर तहसीलदारकडनं सुद्धा तुमच्या जागेत झालेलं अतिक्रमण दूर करू शकता। समजा तुम्हाला त्याच्यातही यश आलं नाही किंवा ही पायरी सुद्धा तुम्हाला जमली नाही किंवा काही कारणाने शक्य झालं नाही, तर मात्र मग अतिक्रमणाची नोटीस देणार। मोतीराम नावाची सुप्रीम कोर्टाची एक केस आहे, त्याच्यामध्ये हे सगळं व्यवस्थित अतिक्रमण कसं काढावं आणि कोणत्या हक्काने काढावं हे सगळं आलेलं आहे, म्हणजे ताबा गेला असेल तर काय काळजी घ्यावी याबद्दल मार्गदर्शक तत्व आहेत। पण समजा तुम्हाला अतिक्रमणाची नोटीस दिले तर केवळ वकिलांवर विश्वासून राहू नका, तुम्हाला तुमच्या जागेचा नकाशा, गाव नकाशा, गटबुक नकाशा सर्व वकिलांकडे देता आलं पाहिजे। सर्वात महत्वाचं म्हणजे कोणी तुमच्या शेताच्या किंवा मिळकतीच्या कोणत्या भागात कोणत्या दिशेला किती फूट लांब आणि किती फूट रुंद असे एकूण किती चौरस फुटाच्या क्षेत्रफळात किंवा चौरस मीटरच्या क्षेत्रफळात अतिक्रमण केलेलं आहे, ते सर्वप्रथम अतिक्रमण कधी केले हे त्या नोटीसीत नमूद असणं अत्यंत आवश्यक आहे। नोटीसीत वाटेल तेवढा माल मसाला भरून केवळ ठोकळेबाज नोटीस देऊन उपयोग नाही, ही काही महत्वाच्या गोष्टी आहेत की अतिक्रमण कोणी केलं, कधी केलं, किती केलं, तुम्ही त्याला काय हरकत घेतली, त्याला त्यांनी काय उत्तर दिलं
आणि ही नोटीस देण्याची वेळ काय आली. एकदा तुम्ही हे सगळं व्यवस्थित लिहिलं आणि त्याची जमीन कोणती आहे त्याचा सर्वे नंबर लिहिला आणि त्याचं नवीन अतिक्रमणाचे फोटो काढून ठेवले, काही शूटिंग असेल तर शूटिंग करून ठेवलं, तो ताबा घ्यायचा प्रयत्न करतोय याचे पुरावे गोळा केलेत, किंवा तिथे नवीन लागवड करतोय बांधकामाची तयारी करतोय याचे पुरावे तयार केलेत, तर तुम्हाला नोटीसीमध्ये ते व्यवस्थित लिहिता येईल. आणि नोटीसीच्या मुदतीत तुम्हाला सांगता येईल की नोटीस मिळाल्यापासून 15 दिवसाच्या आत माझ्या शेताच्या दक्षिण भागाला साधारण 600 चौरस फूट क्षेत्रफळामध्ये, म्हणजेच किती फूट लांब किती फूट रुंद या क्षेत्रफळामध्ये तुम्ही होळीच्या सुमारास मार्च 2020 मध्ये जे अतिक्रमण केलेलं आहे ते आम्ही निष्पन्न करण्यासाठी सरकारी मोजणी करून घेतली. सरकारी मोजणीत सुद्धा ते अतिक्रमण निष्पन्न झालेलं आहे. त्या मोजणीच्या वेळी तुम्ही हरकत घेतलेली नाही, मोजणीच्या वेळी तुम्ही समक्ष हजर होतात, मोजणीचा नकाशाची प्रत आम्ही सोबत जोडत आहोत. हे अतिक्रमण 15 दिवसाच्या आत तुम्ही काढून टाकावं, अन्यथा तुमच्या विरुद्ध दिवाणी व फौजदारी कार्यवाही करण्यात येईल व तुम्हाला प्रतिवादी करण्यात येईल. त्यावेळी होणारा दाव्याचा संपूर्ण खर्च आणि होणाऱ्या परिणामांची संपूर्ण जोखीम व जबाबदारी तुमच्यावर राहील. अशा प्रकारची रजिस्टर पोस्टाने तुम्हाला नोटीस पाठवायची आहे, त्या नोटीशीची पोस्ट जपून ठेवायचं आहे, आलेलं उत्तर जपून ठेवायचं आहे. आणि मग जर दरम्यानच्या काळात नोटीसीप्रमाणे त्यांनी जर वय हलवून दिली नाही, कुंपण हलवून दिलं नाही, अतिक्रमण दूर केलं नाही किंवा बांधकामाची तयारी चालूच ठेवली, तर तुम्हाला अतिक्रमणाचा दावा द्यायचा आहे. मित्रांनो, या दाव्याला 12 वर्षाची मुदत आहे, परंतु तुम्हाला 12 वर्षाची वाट बघण्याची गरज नाही, कारण शक्य तितक्या लवकर प्रामाणिकपणे दावा तुम्हाला द्यायचा आहे. कारण त्याने आणखीन काही हरकत करू नये, बांधकाम करू नये, अतिक्रमण सरकवू नये. जी मोजलेली मोजमाप आहेत त्यामध्ये आता तो फरक करण्याची शक्यता असतो, आणखीन अतिक्रमण वाढवण्याची शक्यता असते, बांधकाम करण्याची शक्यता असते, किंवा त्याचीच जागा तो त्रयस्थ माणसाला विकणार असतो. त्यावेळेला तो या जागेचा ताबा सुद्धा तुमच्या जागेचा ताबा त्यांना देण्याची शक्यता असते. अशा वेळी तुम्ही अतिक्रमणाचा दावा कलम 5 प्रमाणे स्पेसिफिक रिलीफ ऍक्टच्या देता. आता हा अतिक्रमणाचा दावा देताना दावा अतिक्रमणाचा अगदी स्पष्ट पाहिजे. मगाशी जसं नोटीसीत सांगितलं त्याप्रमाणे सर्व पाहिजे. कोणी अतिक्रमण केलं, किती केलं, कोणत्या क्षेत्रात केलं, किती चौरस फुटात केलं, हे सगळं नमूद कराच, पण घटनाक्रम पण लिहा. कारण शेवटी दाव्याला कारण काय घडलं, सर्वप्रथम कारण केव्हा घडलं आणि प्रतिदिनी कारण काय घडत आहे, दाव्याला तातडीची गरज किती आहे, दाव्यामध्ये मनाई हुकमाची गरज आहे का, निरंतरच्या ताकदीची गरज आहे का, म्हणजे मॅन्डेटरी इंजंक्शनची गरज आहे का, आणि तूर्त मनाई हुकमाची गरज आहे का, हे सगळं दाव्यात लिहायला पाहिजे. दाव्यावर तुम्हाला प्रतिज्ञापत्र द्यायचं आहे, सर्व आवश्यक ते कागद, मोजणीच्या नकाशाची सही, शिक्क्याचे नकली सहित, उतारे, फोटो आणि जी काही पत्रव्यवहार असेल, नोटीस असेल, नोटीसीला आलेलं उत्तर असेल, नोटीसीची पोचपावती असेल, हे सगळं तुम्हाला दाव्यासोबतच जोडायचं आहे. आणि दाव्यामध्ये तुम्हाला जी काही मागणी करायची आहे ती तुमचे वकील करतात, परंतु तुम्ही ऍफिडेविट सादर करताना त्यातला मजकूर स्पष्टपणे वाचून घेणं महत्वाचं आहे. दाव्यासोबत तुर्तातुर्त मनाई हुकमाचा अर्ज असतो, त्याचं प्रतिज्ञापत्र वेगळं असतं, त्याच्यामध्ये तातडीची गरज काय, सकृत दर्शनी पुरावा तुमच्या बाजूचा कसा आहे, नॅचरल जस्टिस म्हणजे नैसर्गिक न्यायतत्व कसं तुमच्या बाजूचं आहे, क्वेश्चन ऑफ हार्डशिप तुमच्या बाजूची कसं आहे, मनाई हुकूम मिळाला नाही तर प्रतिवादी या अतिक्रमणाचा गैरफायदा कसा घेणार आहे, अतिक्रमणाचं क्षेत्र कसं वाढवण्याचा प्रयत्न करणार आहे, त्याने जो बांधकाम केलेलं आहे ते बांधकाम पूर्ण करण्याचा तो कसा तयारीत आहे, हे सगळं विशद करायचं आहे. पुन्हा एकदा सांगतो, कॉपी पेस्ट करू नका, घटनाक्रम व्यवस्थित लिहा, सत्य घटना लिहा आणि तूर्तातूर्त ताकदीचा म्हणजेच इंजंक्शनचा, मनाई हुकमाचा, टेम्पररी इंजंक्शनचा अर्ज द्या. तो अर्ज प्रतिवादी हजर झाल्या झाल्या हिअरिंगला घ्या, सुनावणीला घ्या, त्याच्यावर युक्तिवाद करायला लावा आणि तूर्तातूर्त मनाई हुकूम पदरात पाडून घ्या. अति तातडीची गरज असेल, तो बांधकाम करतच असेल, थांबणारच नसेल आणि शनिवार रविवार किंवा सुटीचे दिवस घेऊन संपूर्ण घराचं बांधकाम करणार असेल आणि मग इरिपेरेबल लॉस होणार असेल आणखीन, तर अशा वेळी तुम्हाला एकतर्फी सुनावणी घेऊन एकतर्फी तूर्तातूर्त ताकदीचा मनाई हुकूम सुद्धा मागवता येईल आणि मग इश्यूज निघतात, पुरावा होतो, तुम्हाला मोजणी नकाशा सिद्ध करायला लागतो. अतिक्रमण त्यांनी तुमच्या जागेत केले आणि ते दाव्याप्रमाणेच केलेलं आहे हे तुम्हाला सिद्ध करायचंय. पुराव्याची जबाबदारी तुमच्यावर आहे, सिद्ध करण्याची जबाबदारी तुमच्यावर आहे. आता प्रतिवादी कैफियत देतो, सर्वसाधारणपणे प्रतिवादी डिफेन्स घेतो, बचाव घेतो की ही जागा
माझ्या ताब्यात 12 वर्षापेक्षा अधिक काळ उघडपणे आहे. या मागच्या 12 वर्षात हा मालक होता तरी सुद्धा त्यांनी कधीही हरकत घेतली नाही. हा मालक होता मला माहिती आहे, परंतु ही माझी वडिलांचीच जागा आहे आणि माझी जागा पूर्वीपासून आहे. तिथे माझी आंब्याची कलम आहे, त्याचं उत्पन्न मी घेतो. बांबूची बेट आहे, त्याचं उत्पन्न मी घेतो. माझं बेड तिथेच आहे. अशा प्रकारचा कॉमन डिफेन्स असतो, यालाच विरुद्ध कब्जाने मालकी हक्क मागणे असं म्हणतात. त्यासाठी तो प्रतिदावा सुद्धा करू शकतो आणि अशा वेळी न्यायालय न्यायाचा तराजू कोणाच्या बाजूचा आहे हे पाहतो. खरंच विरुद्ध कब्जा आहे का, खरंच तो कब्जा पूर्ण मालकाच्या जाणीवेने झालाय का. कारण मनजित सिंग नावाची एक केस आली सुप्रीम कोर्टात आणि मनजित सिंग केसमध्ये पुन्हा ह्याच्याबद्दल मार्गदर्शक तत्व आले की विरुद्ध कब्जा म्हणजे काय, तर तो मालकाच्या जाणीवेने असला पाहिजे, मालकाच्या परवानगीनेच असला पाहिजे असं नाही. तुम्ही तुमची जागा संरक्षित करणं हे तुमचं कर्तव्य होतं. तुम्ही झोपून राहिलात, 12 वर्ष त्याला हरकत घेतली नाही, तर मात्र मग 12 वर्षानंतर तुम्हाला तुमची जागा परत मिळवायचा, जरी तुम्ही मालक असलात तरी, जरी मोजणी नकाशात तुमचं क्षेत्र निघालं असलं तरी, केवळ तुमच्या झोपून राहण्याच्या कृतीमुळे, निष्काळजीपणामुळे तुमचा दाव्या कब्जा जाऊ शकतो आणि प्रतिवादीला विरुद्ध कब्जाने मालक घोषित केलं जातं. ती नामुष्की सहसा आणून देऊ नका. आणखीन एक या अतिक्रमणाच्या बाबतीत लक्षात ठेवण्याची गोष्ट आहे, कुणाचाही ताबा तुम्ही जर सक्तीने काढून घेतला, म्हणजे रिझनेबल फोर्स न वापरता अतिरिक्त फोर्स वापरून सक्तीने ताब्यात घेतला, म्हणजे विदाउट ड्यू प्रोसेस ऑफ लॉ, मगाशी मी जे सांगितलं मोतीरामची केस, त्याच्यामध्ये हे तत्व आलं की विदाउट ड्यू प्रोसेस ऑफ लॉ तुम्ही सक्तीने त्याला बळाचा वापर करून दादागिरी करून काढून टाकलं, त्याचं बांधकाम काढून टाकलं, तर त्याला 6 महिन्याच्या आत कोर्टात त्याचा जो ताबा होता तो अगेन्स्ट ट्रू ओनर खऱ्या मालकाविरुद्ध सुद्धा त्याचा ताबा तुम्ही बेकायदेशीर काढल्यामुळे तो ताबा परत मिळवण्याचा रिस्टोर करण्याचा दावा देता येतो. हा किरकोळ दावा खालील दिवाणी कोर्टात चालतो. एक लक्षात ठेवा, या दाव्याला अपील नाही, कारण मालक तुम्ही आहात. तुम्ही केवळ फोर्सचा वापर केला, चुकीने ताबा काढून घेतलात आणि म्हणून तो ताबा तो परत मागतोय, तो 6 महिन्यात करायचा असतो अतिक्रमणाच्या दाव्यात, हे लक्षात ठेवलं पाहिजे. त्यामुळे विदाउट फोर्स किंवा विदाउट ड्यू प्रोसेस ऑफ लॉ या टर्म्सला खूप महत्व आहे आणि रिझनेबल फोर्स. आता तर पोलिसांकडनं अपेक्षा करणं चुकीचं झालंय, त्यामुळे सर्वसाधारणपणे लोक जर अतिक्रमण निघालं तर तातडीने सरकारी मोजणी करतात, सरकारी मोजणीचा नकाशा मिळवतात. तो मान्य नाही झाला, त्याच्याबद्दल काही हरकती निर्माण झाल्या, डिस्प्यूट निर्माण झाले किंवा काही तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या, शंका आल्या, तर निमतानादार मोजणी करता येते. निमतानादार मोजणी म्हणजे वरच्या स्थितीतली मोजणी. आणखीन मग प्रत्यक्ष सरकारी अधिकारी येऊन आणखीन मूळ नकाशे जागेवर आणून त्या जागेची पुन्हा हद्दी खुणा सीमा मोजतो आणि त्यातही जर अतिक्रमण निघालं तर मात्र तुम्हाला अतिक्रमणाची नोटीस द्यायची असते, अतिक्रमणाचा दावा द्यायचा असतो, त्याच्यात तुम्हाला स्वतः साक्ष द्यायची असते, तुम्हाला तुमचा ताबे कब्जा राखवायचा असतो, विरुद्ध ताबे कब्जा विरुद्ध बाजूनी म्हणजेच प्रतिवादीनी कसा नुकताच घेतलेला आहे आणि त्याला तुम्ही योग्य हरकत कशी घेतलेली आहे, तुमचे कागद कसे योग्य आहेत, तुमचा मालकी हक्क कसा बरोबर आहे हे जर कोर्टाला सिद्ध करून दिलं तर दाव्याचा हुकूमनामा 100% तुमच्या बाजूने होऊ शकतो, अतिक्रमण काढून मिळतं. अर्थात हे जेवढं आपण बोलतो तेवढं सोपं नसतं. कोर्टातील तारखा, प्रतिवादीचा वेळ काढूपणा, त्याला तर अतिक्रमण काढायचं नसतं, त्यामुळे तो अपील करतो, दरखास्तीमध्ये हरकती घेतो, तरी सुद्धा कोर्ट कमिशनर नेमून कधी ना कधीतरी अतिक्रमणाचा दावा जर तुम्ही व्यवस्थित लिहिलात, व्यवस्थित जिंकलात, तर अपिलात सुद्धा तुम्ही जिंकता, हुकूमनामा तुमच्या बरोबर असतो आणि नंतर तो दाव्याच्या हुकूमनाम्याप्रमाणे ताबा मिळतो तुम्हाला. तुम्ही तुमच्या मिळकीचं तर नंतर तरी निदान संरक्षण करणं अपेक्षित आहे. मित्रांनो, आज आपण अतिक्रमण या विषयावर इथेच थांबूया. उद्या पुन्हा भेटूया याच वेळी पुन्हा एका नव्या विषयाबद्दल जो तुम्हाला आवडतोय. तुमच्या प्रतिक्रिया मला आनंददायक आहेत, असंच सहकार्य करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.